नमस्कार मित्रांनो, जीके 24 तास मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। मी महेश पाटील। चालू करूया आजच्या टॉपिकला। टॉपिक जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरू करूया। मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो पुणे मेट्रो याबद्दलची नवीन अपडेट। नेमकं पुणे मेट्रोचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि ही मेट्रो कधी चालू होते आपल्या सर्व पॅसेंजरच्या सेवेसाठी। चला तर याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया। सर्वप्रथम पाहून घेऊ ग्राउंड प्रोजेक्टचा रिपोर्ट, ज्यामध्ये आपण पाहू पूर्ण प्रोजेक्टबद्दल माहिती। सुरू करण्यापूर्वी पुण्याच्या उत्तर स्टेशनपासून जे की PCMC स्टेशन आणि जे स्वारगेटकडे दक्षिण साईडला आहे, आपण पाहू ड्रोन कॅमेरेद्वारे पुणे मेट्रोची काम अत्यंत फास्ट चालू आहे। जवळजवळ 40-50% काम होत आलेले आहे। आता पुढील स्टेशनबद्दल जाणून घेऊ, ज्याचे नाव आहे संत तुकाराम नगर स्टेशन। या स्टेशनचे जवळपास 65-70% काम पूर्ण होत आलेले आहे, ज्याच्याबरोबर 1 फूट आणि ब्रिज बनला आहे। यामुळे रोड क्रॉस करायला पॅसेंजरला मदत होईल। यानंतर जे स्टेशन आहे मित्रांनो, भोसरी स्टेशन, यालाच नाशिक फाटा स्टेशन असेही म्हणतात। या स्टेशनचे काम इनिशियल स्टेजलाच आहे, परंतु काम प्रगतीपथावर आहे। मित्रांनो, याच्यानंतरचे जे स्टेशन आहे ते कासारवाडी स्टेशन, हे PCMC कडून 4th स्टेशन आहे। याचे कामसुद्धा इनिशियल स्टेजवरच आहे, जवळपास याचे काम 30% झाले आहे। कासारवाडीनंतरचे स्टेशन आहे फुगवाडी स्टेशन, याचे काम 65% पूर्ण झालेले आहे, ज्यामध्ये रूप इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण झालेले आहे, तसेच राहिलेले काम लवकरच पूर्ण होईल। यानंतर मित्रांनो पाहू दापोली स्टेशन, या स्टेशनचे काम सध्या इनिशियल स्टेजलाच आहे। यानंतरचे मेट्रोचे कामाचे पिलर उभारणी चालू आहे, याला बोपिडी स्टेशनजवळ आहे। यानंतर पाहू खडकी स्टेशनचे काम, हे अजूनसुद्धा इनिशियल स्टेजलाच आहे, पण लवकरच सुरू होणार आहे। यानंतरचे स्टेशन आहे रेंज हिल स्टेशन, याचे काम हे फाउंडेशन पिलर उभारणी चालू आहे। यानंतर मित्रांनो PCMC कडील लाईन 1 पहिले स्टेशन शिवाजीनगर स्टेशन आहे, आणि हे जे शिवाजीनगर स्टेशन आहे हे अंडरग्राउंड स्टेशन आहे। या स्टेशनच्या कामाचे स्टेटस हे अजूनही इनिशियल स्टेजलाच आहे, ज्यामध्ये खोदण्याचे काम पूर्ण केले आहे, बाकी काम प्रगतीपथावर आहे। यानंतरचे स्टेशन आहे सिव्हिल कोर स्टेशन, यावरच लाईन 1 मेट्रो आणि लाईन 2 मेट्रो एकमेकाला इंटरसेक्ट होतात। जर या स्टेशनच्या कामाचा विचार जर केला तर याचे काम खूप फास्ट सुरू आहे। यानंतर लाईन 1 पुढील स्टेशन आहे बुधवारपेठ स्टेशन, हे सुद्धा अंडरग्राउंड आहे। तसेच यानंतरचे जे स्टेशन आहे त्यालाच मंडल मेट्रो स्टेशन असेही म्हणतात, हे सुद्धा अंडरग्राउंड स्टेशन आहे। यानंतर लाईन 1 शेवटचे स्टेशन हे स्वारगेट आहे, जे की एक मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब होईल। यामुळे प्रवाशांना सिटी बस, टॅक्सी, ऑटो, इलेक्ट्रिक बसेस इत्यादीसारखी फॅसिलिटी मिळेल। तसेच स्टेशनच्या वर मॉल व मोठं हॉटेलसुद्धा असणार आहे। जर विचार केला या स्टेशनचा, म्हणजे एकदम हे अद्भुतच स्टेशन आहे असे म्हणायला काहीही हरकत नाही। तर मित्रांनो, ही झाली लाईन 1 मेट्रोची कामाची माहिती, जे की पुण्याच्या उत्तर स्टेशनपासून ते स्वारगेटपर्यंतची आहे। आणि यानंतर मित्रांनो आता आपण पाहू लाईन 2 मेट्रोचे कामाचे स्टेटस पाहू। ते जे की वेस्टकडून ईस्टकडे आहे, ज्याचे पश्चिमेकडून सुरुवात प्रथम वॅनस स्टेशनचे कामाचे स्टेटस आहे, ज्याचे 40% काम पूर्ण झाले आहे। तसेच यानंतरचे स्टेशन आहे आनंदनगर स्टेशन, ज्याचे कामाचे स्टेटस जर पाहिले तर जवळपास 35% काम पूर्ण झालेले आहे, बाकी प्रगतीपथावर आहे। यानंतरचे स्टेशन आहे मित्रांनो आयडियल कॉलनी स्टेशन। मित्रांनो, याचे कामसुद्धा इनिशियल स्टेजवरच आहे। या स्टेशननंतर लाईन 2 मेट्रोचे पुढील स्टेशन आहे नाल स्टॉप स्टेशन, याचे काम सुद्धा चांगल्या प्रकारे चालू आहे, लवकरच पूर्ण होणार आहे। यानंतरचे स्टेशन आहे गरवारे कॉलेज स्टेशन। जर या स्टेशनच्या कामाचा माहितीचं पाहिली तर जवळपास याचे काम 50% जास्त पूर्ण झालेले आपल्याला दिसून येईल, तर जवळपास याच कामाचे 50% जास्त झालेले आहे। यानंतर पाहू
डेक्कन जिमखाना स्टेशन जे लाईन 2 मेट्रोवर आहे याचे कामसुद्धा इनिशियल स्टेजवरच आहे। जसं की याचे पिलरचे कन्स्ट्रक्शनचे काम पूर्ण झाले आहे। यानंतरचे स्टेशन आहे छत्रपती संभाजी उद्यान स्टेशन, जे काम सुद्धा इनिशियल स्टेजवरच आहे। यानंतरचे स्टेशन आहे PMC स्टेशन, ज्याचे काम सुद्धा अजून इनिशियल स्टेजवरच आहे। याचे पिल्लर उभारणीचे काम चालू आहे। यानंतर जाऊ मित्रांनो पुढील स्टेशनकडे, ज्या ठिकाणी लाईन 1 आणि लाईन 2 मेट्रो इंटरसेक्ट करतात, ते म्हणजे सिव्हिल कोर्ट स्टेशन। याच्याबद्दल आपण माहिती आत्ता अगोदरच पाहिलेली आहे। त्यानंतर रामवाडी स्टेशनचे कामाचे जे स्टेटस पाहिले आणि कन्स्ट्रक्शन हे पिलर उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे। यानंतरचे स्टेशन आहे कल्याणी नगर स्टेशन, याचे कामसुद्धा इनिशियल स्टेजलाच आहे, पिलर उभारणीचे काम चालू आहे। यानंतरचे स्टेशन आहे येरवाडा स्टेशन, याचेसुद्धा पिलरचे उभारणीचे काम चालू आहे। त्यानंतर बन गार्डन स्टेशन, या स्टेशनचे पिलर उभारणीचे काम पूर्ण झालेले आहे। यानंतर रुबी हॉल क्लिनिक स्टेशन आहे, याचे बरेच काम झाले आहे। यानंतरचे स्टेशन आहे पुणे रेल्वे स्टेशन, या स्टेशनचे काम सुद्धा बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहे। यानंतरचे स्टेशन आहे मंगळवार पेठ स्टेशन। कन्स्ट्रक्शनचं स्टेटस जर पाहिलं तर विंग एक्सटेन्शन बरोबर पिलर उभारणी केलेली आहे, तसेच पुढील कामसुद्धा प्रगतीपथावर चालू आहे। तर मंडळी, ही झाली नवीन पुणे मेट्रो स्टेशनची अपडेट। नेमकं हे पुणे मेट्रोचं काम कुठपर्यंत आलेलं आहे हे आपल्याला जाणून घेणे अत्यंत आवश्यक होते, त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि काही डाऊट जर असेल तर कमेंटमध्ये सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र।